नमस्कार, मी अमृता नमस्ते ओकणमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आजच्या आपल्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे, तर शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना. आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची पण सुरुवात झालेली आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी मुंढरला आले आणि नवरात्रोत्सव चालू आहे, तर देवीची ओटी भरण्यासाठी आले होते. आणि आज खरं तर सावर्डेला जाणार आहे, पण सकाळची वेळ आहे आणि आत्ता सकाळच्या वेळेत सहाण्यावरती जाऊन छानपैकी मस्तपैकी देवीची ओटी भरणार आहे. तर सकाळचं वातावरण बघा किती मस्त आहे सकाळचं. आणि इथे मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, तर पप्पांनी वाटते काकडीचा वेल लावला होता आणि त्या काकडीवरती मस्त छान अशी मोठी काकडी, म्हणजे मोठी होऊन दिले खरं तर, कारण काकडीचे जे आपण घाऱ्या म्हणतो किंवा वडे म्हणतो ना, ते टेस्टी असतात. तर आत्ता मी ती काकडी काढणार आहे, कारण पप्पा मला भेट म्हणून ती काकडी सावडायला न्यायला देणार आहेत. सो तुम्ही काढता ना काकडी, या काढा आता वरून. मोठी आहे चांगली ना, बाजारात बघायला मिळतात. आणि असं घरात काहीतरी अशी फळं लागतात ना ह्या सीझनला, तेव्हा ती फळं आपण हाताहून हाताने काढण्याचा आनंद वेगळाच असतो. छोट्या छोट्या पण लागल्यात वरती इकडे, मस्त वेल पसरलाय. पण मला वाटतं पावसामुळे जास्त काकड्या लागल्या नसतील, होय ना. इथे बघा, हे बघा मस्तपैकी मिरचीचं रोप आहे आणि लवंगी मिरची याला म्हणतात, भरपूर मिरच्या लागल्या त्याच्यावरती पण. तर आत्ता मी निघालेली आहे ओटी भरण्यासाठी आणि साणेवरती आपली देवी आहे जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे बघा, इकडचं आजूबाजूचा परिसर जर बघितलात ना, तर मागच्या वेळेस जेव्हा आले होते तेव्हा भातावरती लोंबी नव्हत्या, पण आत्ता हे भात मस्त असं तयार झालं आहे. मला वाटतं अजून 8 ते 10 दिवसात पप्पा तरी म्हणत होते की असं जर ऊन वगैरे पडलं ना तर हे भात कापावं लागेल आणि आपल्या कोकणातलं हे सोन्याचं पीक आपल्याला घेता येईल. किती मस्त हिरवंगार वातावरण दिसतंय सकाळचे, जवळजवळ म्हणजे दुपारचे 12 वाजायला आलेले आहेत, तरी पण खूप छान वाटतंय इकडच्या प्रसन्न वातावरणामध्ये. देवीची ओटी भरून झाले आणि आता परत घरी निघालो आहे. तर हे बघा, या बाजूला पण इकडे बघितलंत ना, तर भात आहे आणि नाचणी पण आहे, कारण इथली जी जमीन आहे ना ती पाणथळ नाही आहे, सुखी जमीन आहे. त्यामुळे इथे आम्ही लहानपणापासून असल्यापासून बघतो आहे, इथे नाचणीचंच शेती केली जाते आणि सगळीकडे हिरवंगार असं गवत बघायला मिळते. इकडे चवळीची पण झाडं आहेत, मला वाटते एक झाड आलं आहे मस्तपैकी कलमाच्या इथे आणि त्याला छान अशी चवळीची पानं आली आहेत. पावसाळ्यातलं कोकणातलं जे वातावरण असतं ना, ते एकदम बघण्यासारखं असतं. आणि या दिवसामध्ये आल्यानंतर ते आपल्याला बघायला मिळतं,
तर कोकणात आल्यानंतर गुहागरमधलं हे वातावरण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला मिळत आहे. घराच्या समोरच अंगण आहे ना, तर अंगणात मम्मी दरवर्षी भेंडी वगैरे राहते, यंदा काही लावलेली मला दिसत नाहीत. आणि इकडे वालपापडीचा वेल असतो बघा, याच्यावरती वालपापडी पण लागल्यात आणि मस्त असं झेंडूचं फुलं लागलेत ह्या झेंडूच्या रोपावरती भगवी भगवी. आणि इकडे पालेभाजी पण आहे मला वाटते, हो. आणि ते पालेभाजींवरती चांगले आता फुलं आलेले आहेत, त्यामुळे थोडी पानं कमी झालेली दिसत आहेत, पण दरवर्षी या बाजूने पालेभाजी असते आणि अंगणात खरं तर भेंडी असतात, पण यावर्षी तिथे आपोआप रुजून आलेली नाचणी दिसते आणि त्या नाचणीला छानपैकी कणसं पण आलेले आहेत. आणि इकडे अंगणातच सोनवेल पण आहे, पिवळ्या रंगांची छोटी छोटी फुलं खूप मस्त दिसतात. ही बघा नाचणी आणि या नाचणीवरती आलेली कणसं, ही जी कणसं आहेत ना, ती आत्ता ह्याच महिन्यामध्ये आपण जी दारावरती तोरणं बांधतो तर त्यासाठी भाताच्या लोंबी, नाचणी, आंब्याची पानं वगैरे, तर त्याचं ते तोरण केलं जातं आणि दारावरती बांधलं जातं याच महिन्यात. आणि आता खरं तर मी सावडेच जायला निघाले आणि जाता जाता म्हटलं देवाचं, आपल्या घरच्या देवाचं दर्शन घेऊया. तर नमस्कार करतोय आणि इकडे तुम्ही बघू शकता की पप्पांनी गड बसवलेला आणि आमच्या घरी अशा प्रकारे 9 दिवस घटाची स्थापना केली जाते आणि नंतर मग घट 9 दिवसांनी उठवले जातात. तर आत्ता मी निघाले सावडायला जायला, घरी जातोय आणि इकडे तुम्ही बघू शकता की अजून मुंडरलाच आहे आणि मुंडरचा रस्ता बघताय तुम्ही, दोन्ही बाजूला मस्तपैकी हिरवगार असं गवत आहे. आणि दुपारची वेळ झालेली आहे, खरं तर पाऊस नाही आहे त्यामुळे जरा प्रवास करताना बरं वाटतंय. इकडचा रस्ता पण चांगला आहे आणि 10-15 मिनिटात आपण हायवेला पोहोचणार आहोत. बघा दोन्ही बाजूला खूप छान अशी झाडी आहे आणि मधोमध हा जाणारा रस्ता, किती सुंदर दिसतंय दृश्य. सकाळपासून मुंडरला पाऊस नव्हता पण इकडे मात्र जोरदार पाऊस पडतोय. तर आता आम्ही जवळजवळ दहिवलीत पोहोचलोय आणि 10-11 मिनिटात सावडेत पण पोहोचू. तर आज सकाळपासूनचा व्हिडिओमध्ये तुम्ही आजचं रुटीन कसं होतं ते बघितलं असेल, खूप बरं वाटलं. देवीची ओटी भरून झाली छानपैकी आणि विशेष म्हणजे तुम्हाला ह्या सीझनमध्ये कोकण कसं दिसतं हे अनुभवायला मिळालं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, काही कमेंट असतील तर नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.